माझं नाव जनार्दन गोविंद गवांदे, मी राहायला घाटकोपरला आणि आम्ही इथं दादरमध्ये धंदा करतो. म्हणजे दादर ते पूर्ण चर्चगेट भेटी कपडे कोलाबाद तिथपर्यंत डबे पोचायचं काम करतो. पण संध्याकाळी आम्ही इथं सायकल पार्किंग करतो ना, तर आम्हाला पार्किंग नसल्यामुळं आम्ही फुटपाथवरती रस्त्यावर सायकल लावून जातो. आणि जर सायकल चोरी गेली तर मग आम्हाला सकाळी आल्यानंतर हे डबे गोळा करायला सायकल नसते ना. मग सायकल नसल्यानंतर हे डबे आम्ही गोळा करणार कसे? अचानक टॅक्सीनं मोटरसायकलवर आम्ही डबे गोळा करू शकत नाही. पण गाडी नसल्यानंतर डबे गोळा करायचे कसे? त्याच्यामुळं आम्हाला पार्किंगची आहे ना 100% करायची. पार्किंगच्या सोबत जर आम्हाला शेड मिळालं तर उलटं चांगलं आहे ना, जरा म्हणजे सेफ्टी पण राहील. आणि आम्ही सकाळ संध्याकाळ आल्यानंतर थोडं 5-10 एक अर्धा तास किंवा 15-20 मिनटं बसतो जरा डबे गोळा करीतपर्यंत. जुडेवाले येतात तोपर्यंत मग आम्हाला पाऊस जर असेल, ऊन असेल तर बसायला जागा नाही. किंवा जर आम्हाला जेवण करायचं असेल तर फुटपाथवरती बसून आम्हाला जेवण करायला लागते. जेवणाची पण आमची सोय नाही, आम्ही फुटपाथवर बसून जेवण करतो. एवढ्या मोठमोठ्या ऑफिसमध्ये कस्टमर लोकांना डबे पोचवायचे आणि आपण फुटपाथवरती जावायचं. म्हणजे पावसाचा पण प्रॉब्लेम होतो, उन्हाळ्याचा होतो आणि बसायला जागा नाही. त्याच्यामुळे सायकलला पार्किंग आणि त्याला शेड आम्हाला त्याची अति आवश्यक गरज आहे.